नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता कळवा मनीषा नगरमध्ये आणि तिथल्या दर्शना प्रजापतींना भेटणार आहोत. दर्शना या लवकरच वहिनी होणार आहेत, लग्न अगदी जवळ आलेलं आहे. तेव्हा आत्ता त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या आईला काय वाटतंय, त्यांच्या सासूबाई काय म्हणू इच्छितात आणि त्याचबरोबर मिस्टरांच्या मनात म्हणजे होणाऱ्या पतिदेवांच्या मनात नेमकी आत्ता काय भावना आहेत, सारं जाणून घेणार आहोत. चला, दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणावं लागणार आहे ताईला आजच्या या एपिसोडच्या शेवटी. जेव्हा हा लग्नाचा विषय आला किंवा ते कसं काय जमलं? मी लॉ करत असतानाच त्याच ड्युरेशनमध्ये माझी श्रेयसची ओळख झाली, त्यामुळे माझ्या या पूर्ण प्रवासामध्ये श्रेयस माझ्या बरोबरच होता. कोणी कोणाला विचारलं, कुठे विचारलं? नाही, खरंच कोणीच कोणाला विचारलं नाही, पण एक मे बी अंडरस्टँडिंग होतं की नाही, मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी आहे या नात्यामध्ये असं वाटलं. असं वाटलं. आणि मग हे घरी कधी घडलं? 4 वर्ष झाली. आणि मग आता त्या लग्नाच्या त्या क्षणाकडे येऊन तुम्ही पोहोचलेले आहात. इतकी वर्ष सगळं आयुष्य माहेरी आहे आणि आता लग्न ची वेळ जवळ यायला लागली आहे. कधी आहे लग्न? 27 नोव्हेंबर. अरे म्हणजे अगदीच जवळ आलं. कुठे जाणार पण आता तुम्ही राहायला? कांदिवली. अरे म्हणजे पलीकडे जाणार एकदम? म्हणजे थोडस एखादी गोष्ट इथे कशी नाही किंवा मनाप्रमाणे होती तर आता तिकडे जाणार आहोत. तर आता या शेवटच्या 8-10 दिवसाच्या या कालावधीत मनात काय चाललंय? खरं सांगायचं तर विचार करायलाही वेळ नाही आहे, कारण अजूनही मी ऑफिसला जाते, तर अजून 2 दिवस माझं ऑफिस असणार आहे, त्यामुळे तयारीच सुरू आहे. पण येस, एक ट्रॅव्हलिंग करताना किंवा काही जेव्हा एकटी असते तेव्हा हे विचार सुरूच असतात डोक्यात की आपली कम्प्लिटली लाईफस्टाईल चेंज होणार आहे. हे सगळं ॲडजस्ट कसं होईल किंवा किती वेळ लागेल, त्यांचा रिस्पॉन्स कसा असेल, तर हे फक्त थोडंसं मनाची चलबिचल होती. चलबिचल सुरू आहे. सुरू आहे. नाव श्रेयस. बोलवा त्यांना. श्रेयस या. नमस्कार. नमस्कार. थांबा, बसू नका. हो नक्की. असे या नाही इकडनं कोणी जरा तिकडे वा. चला या, बसा इथे. अजून व्हायचं आहे म्हणून तिकडे बसायला नाही दिलं. एरवी बसत असाल मोटरसायकलवर वगैरे, पण मागे बसते. हो का? ज्या क्षणी तुम्ही घरी सांगितलं काय झालं तेव्हा? खरं सांगायचं तर आमच्या घरचं वातावरण खूप फ्रेंडली आहे आणि मला पूर्ण परमिशन होती की मी लव्ह मॅरेज केलंच तरी काही नाही, मुलगा व्यवस्थित, मुलगा आणि त्याची फॅमिली बघ, तुला त्याच्या फॅमिली बरोबर संसार करायचा आहे. तसा विरोध असा तुमच्याकडनं झाला नाही, काहीच नाही. आणि जेव्हा पप्पांना कळलं तेव्हा? तर गणपतीचा सीझन होतो, गणपतीच्याच वेळेला आमचे सगळे रिलेटिव्ह खाली गेले, त्याच्यात माझा मोठा भाऊ त्यांच्याबरोबर खाली गेलेला. तर तेव्हा माझे पप्पा बोलता बोलता असंच बोलले, जर का श्रेयसचं आणि दर्शनाचं काय असेल तर मला काय त्याची हरकत नाही. त्यांनी मला घरी जेव्हा सांगितलं, अरे पप्पा तुझे असे बोलले, त्यावेळेला आम्ही लालबागच्या राजाला काहीतरी जाणार होतो आणि त्या रात्री फुल नाईट मी घरी येणार नव्हतो. मी बोललो की हाच एक चान्स आहे मम्मीला की तू पप्पांना घरी सांग, म्हणजे ॲटलीस्ट मी त्या दिवशी तरी घरी नाही आहे फेस करायला. तर सांगितलं, पप्पांशी फोनवरच बोलणं झालं आमचं. अच्छा. हां, बोल म्हणजे मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना फोन केला ना, तर झालं बोलणं. ते बोले की आमची काय हरकत नाही, पहिले सर्व व्यवस्थित करा आणि नंतर मग लग्न करू आपण. तुम्ही सांगा की आता काही दिवसात तुम्ही कळव्यावरून चारकोपला जाणार, बरोबर? ते गेल्यानंतर यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा? ज्या श्रेयसवरती मी प्रेम केलं त्यांनी तसंच राहावं, माझा एक मित्र म्हणूनच राहावं, बाकी माझ्या अपेक्षा अशा खरंच काही नाही. बरं, आता हे वेळ देतात? किती किती देतो वेळ साधारण श्रेयस? नाही देतो, म्हणजे त्याला सांगितलं की इकडे जायचं आहे किंवा भेट तर भेटतो, देतो वेळ. हो हो. कसं जमवत आहे? जनरली जे काही प्लान्स असतात ते वीकेंडला असतात आणि वीकेंडला आम्हाला दोघांनाही सुट्टी आहे. आता ज्या प्रमाणात वेळ देणं शक्य आहे ते पुढे होईल शक्य? हो, नक्की नक्की होईल ना, तेव्हा तर ती माझ्या बरोबरच असणार. काय कॉन्फिडन्स आहे हा, कारण ना मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे, कारण मी इतके एपिसोड केले. प्रत्येक गृहिणीची त्या वहिनीची एक तक्रार असायची की ते वेळ देत नाहीत, तर आता हे कसं काय? त्याचं उत्तर कदाचित मी तुम्हाला 27 नोव्हेंबर नंतर देऊ शकेन. म्हणजे किती वर्षांनी? पुढच्या गणपती? पुढच्या गणपतीला. बरं बरं बरं, ठीक आहे, म्हणजे तुम्ही वेळ द्याल तर. हो हो, असं आपण आत्ता तरी म्हणूया. बरं, मला तुमच्या आईशी आणि सासूबाईंशी आत्ता बोलायचं आहे.